युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या वतीने 1 जानेवारीला कोरेगाव येथील विजयस्तंभाला विनम्र अभिवादन करण्यात येणार असून भीम प्रतिज्ञा तसेच सैनिकांना शांततेचं आवाहन करण्यात येणार आहे. 1 जानेवारी देशामध्ये शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा, शासकीय सुट्ट्या देण्यात याव्यात, तसेच या दिवशी बहुतांच्या धार्मिक स्थळामध्ये दंगल घडवणाऱ्या भिडे आणि एकबोटे यांचा निषेध नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जे दंगली घडवण्यात सक्रिय सहभाग घेतला त्यांचे मतदान हक्क काढून घेण्याची मागणी युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जो हल्ला झाला, गेल्या वर्षी जी दगडफेक जाळपोळ झाली, त्यामुळे दलित समाज अत्यंत संतप्त भावना घेऊन या ठिकाणी उद्या क्रांतिस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत आहे. युनायटेड रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून उद्या दुपारी 12 वाजता भीमा कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाला स्तंभाजवळ आम्ही जमलेल्या लाखो भीमानुयांना भीमप्रतिज्ञा देणार आहोत. आम्ही भीमप्रतिज्ञा ग्रहण करणार आहोत की मी माझं मत भारतीय जनता पक्ष RSS उमेदवाराला कदापि देणार नाही. मी माझं मत भारतीय जनता पक्ष RSSने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला देणार नाही. मी माझं मत अशा कोणताही पक्ष अपक्ष आघाडीच्या उमेदवाराला देणार नाही की ज्याच्या उमेदवारीचा फायदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होईल. मी असं कोणतंही वक्तव्य, मी असं कोणतंही कृती करणार नाही ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा भारतीय जनता पक्षाला होईल. अशा प्रकारची कोणत्याही परिस्थितीमध्ये मी भारतीय जनता पक्ष RSSला पराभूत करण्यासाठी ह्या निवडणुकामध्ये काम करीन अशी प्रतिज्ञा आम्ही उद्या 12 वाजता देणार आहोत.